या मॅच मध्ये शेवटच्या दोन बॉलवर दो बारा धावा विशाल गुंजाळने केल्या आणि मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार मात्र या ठिकाणी जातोय ज्यांनी दोन षटकात केवळ सात धावा आणि तीन विकेट घेतल्या समीर शेख यांना हा पुरस्कार जातोय विदर्भ वीर बारामतीमध्ये पुरस्कार घेताना पाहायला मिळत आहेत सामनावीराचा राकेश भैया वाल्मिकी युवा मंच आमराई बारामतीची ही भव्य वे दिव्य स्पर्धा समीर भाई क्या कहेंगे आज मॅन ऑफ द मॅच का किताब मिला है कैसा लगा और इस खेळ किया बारे में भी क्या कहेंगे इस टूर्नामेंट को खेल के तो बहुत ही अच्छा लग रहा है और जैसी विकेट देखो उस हिसाब से तो ऐसा लग रहा था कि आज बॉलिंग तो तगड़ी डालना पड़ेगा क्योंकि टर्फ विकेट है टर्फ विकेट बहुत कम जगह पे मिलती है और आज तो बॉलर्स के लिए बहुत सही विकेट है और आपके विशाल आखिरी दो गेंदों में बारह रन चाहिए थे और जब दो छक्के उन्होंने जड़े क्या कहेंगे उनके बारे में ऐसा लग रहा था चौबीस गेंद तेईस रन लग रहे थे ऐसा लग रहा था ऑन साइड मैच हो चुका है जिस तरफ से पूना वालों ने, ने गेंदबाजी की बहुत अच्छी काबिलियत तारीफ गेंदबाजी की और जिस विशाल खेल रहे थे हमें ऐसा भरोसा था कि विशाल आखिरी तक डटे है तो रन मार देंगे और उन्होंने कमाल कर दिया कमाल कर दिया आपने भी कमाल कर दिया गेंदबाजी करके बहुत ही बढ़िया परफॉर्मेंस आपका भी अगले मैच के लिए बहुत सारी शुभकामनाएं हे होते समीर या पर एक महत्वपूर्ण मैच जाऊ पुनः एक मैच ऐसी दिशा ने साहिब चषक दोन हजार तेवीस अपन पहात आहत अपन बारामती डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर स्टेडियम मे टेनिस क्रिकेट डॉट इन वस्वाद गया जशी आ नी मैच शुरू होवाज अलामकरण सर्वान सा लड़का सलीम ललित सालित मुस्ली गेंद ऑन साइड के क्षेत्र में हल्के हाथों से खेला बिल्कुल तेजी के साथ में दूसरा रन पहला ही गेंद बहुत अच्छे पिक किया आपने थोड़ा सा सबर कर लीजिए क्योंकि हमेशा कहते ना जनाब सबर का फल बहुत मीठा होता है आप देख रहे हैं साहिब चषक दो जिस टूर्नामेंट की चर्चे महाराष्ट्र तक सीमित नहीं है अब पूरे देश में इसके चर्चे चल रही है क्योंकि देखेंगे तो बेहतर आयोजन किया है राकेश भैया वाल्मीकि युवा मंच अमराई बारामती मंच के साथ में हमेशा देखिए राकेश भैया वाल्मीकि जितनी तारीफ करूँ इनकी कम है क्योंकि इस नगरी के इस टूर्नामेंट के वो राजकुमार हैं दूसरी तरफ बात करेंगे तो मोइन भाई बागवान इनकी बहुत ही ज़बरदस्त साथ निभाया है बार बार इस टूर्नामेंट में पाँचवा पर्व है और पाँचवा पर्व में क्या ज़बरदस्त जोड़ी है के साथ में देखिए वस्ता पोपर सेठाड़े सोनू भैया इनकी ये ज़बरदस्त अगर देखिए बैनर के ऊपर देखेंगे तो काफ़ी ज़बरदस्त इनकी तारीफ होती है ऐसे देखिए टूर्नामेंट साहेब चषक दो हज़ार तेईस ओह ये फिर से एक बार बाहर वाली गेंद के साथ में बिल्कुल गली में पकड़ा कैच और इसी के साथ में अमित ने पकड़ा कैच और वही वो चले बैक टू पवेलियन कि वैभव यहाँ पर जाल में फंसा है अलग देखिए अगर सुमित बात करेंगे तीसरा दिन मैदान में देखेंगे तो तीन दिन की कहानी है कि पहले गेंद पे विकेट आती ही गई है लेकिन पहले बल्लेबाज देखिए मैदान में आए तो पहले बल्ले के साथ में मेडल कर लीजिए हाँ सर देखिए कारवा अच्छा बनेगा न्यू बैटर बल्लेबाजी करने के लिए मैदान में डॉक्टर रमेश सिदनकर श्री गंदा वॉरियर्स टीम देख रहे हैं आप दूसरी तरफ बात करेंगे शेखर जादव वाड़े सातारा श्रीदर परिवार गायत्री एलेवन सातारा की टीम मैदान में देख रहे हैं एक टीम के कप्तान सातारे टीम के प्रदीप न्यायनीत नित हेलो दो की कहानी खत्म के चलते चलते 21 रन लगे बोर्ड के ऊपर थोड़ा सा खेद है यहाँ पर थोड़ा तांत्रिक बिगाड़ जिसकी वजह से तो कुछ क्षणों के लिए अगर देखेंगे तो यहाँ पर मुकाबला आप देख नहीं पाए थोड़ा सा खेद है लेकिन चलते मैदान तरफ महंगे साबित हुए प्रदीप नैनी टीम के नायक लेकिन काफ़ी महंगे साबित हुए क्या बेहतर बल्लेबाजी देखने मिली ललित मुसरे के माध्यम से गेंदबाजी में राजेश फिर से एक बार क्या बढ़िया घटा था लेकिन ओ में इक्कीस रन ये अच्छी है दो फुल टॉस गेंद थी अच्छा फ्लिक किया है बोटम हैंड का इस्तेमाल किया है दूसरा रन लेना चाहते हैं पलट के भागे और पूरा भी कर लेंगे दो रन ये देखिए बहुत ही निर्णायक क्षण है क्योंकि देखिए दूसरा रन लेना है तो पहला रन काफ़ी तेजी से लीजिए काफी तेजी से भागी आप ताकि फील्डर के ऊपर थोड़ा सा प्रेशर बनाए रखें और वो प्रेशर जो बनता है फील्डर में थोड़ा सा फंबल होंगे तो दूसरा रन आसानी के साथ में बिल्कुल मिल सकता है कुछ वैसे यहाँ पर राजस्व से एक बेहतर गेंदबाज है लेकिन ललित मुसरे इस समय तो तेज़ भागे दो रन जरूर लेते हुए दो रनों के साथ में कारवा आगे बढ़ रहा है बोर्ड के ऊपर देखें तो तेईस रन लगे बोर्ड के ऊपर आज आप देख रहे हैं साहेब चषक दो बिल्कुल एक बड़ी टूर्नामेंट जिस टूर्नामेंट की चर्चे पूरे महाराष्ट्र में नहीं है पूरी देश में अगर देखेंगे तो आज तरह तरह के काफ़ी दूर से दराज से खिलाड़ी खेलने के लिए मैदान में आए इसकी वजह देखेंगे तो साहेब चषक दो ये शरीर से काफ़ी दूर खेला लेकिन अगर देखिए गली में खिलाड़ी मौजूद है आसानी के साथ में फील करेंगे सिंगल यहाँ पर आता नज़र आ रहा है सिंगल के साथ में चौबीस रन तगड़ा मुकाबला मैदान में देखिए जिस हाथ से बात करेंगे तो बहुत जबरदस्त प्रतिभा जहाँ पर प्रेजेंटेशन वॉक में क्या बेहतर गेंदबाज ने कहा यहाँ पर देखने के बाद में टर्फ विक के देखने के बाद में मज़ा आ गया क्योंकि तगड़ी पीछे है इसमें फिर से एक बार शरीर से काफ़ी दूर से खेल रहे कोशिश कर रहे बड़े शॉट की लेकिन वो गेंद की तह तक पहुँचने की कोशिश नहीं हो रही बिल्कुल खड़े खड़े हैं शॉर्ट के रेड और बिल्कुल नियंत्रण में शॉट नजर नहीं आ रहा इसकी वजह देखिए तो गेंद के तह तक जाने की कोशिश नहीं कर रहे बैटर सिंगल आता और पहले गेंद पर दो रन लगातार दो सिंगल आ रहे रोटेट हो रहा है ये अच्छी तकनीक है वॉरियर्स की तरफ से ये दम दिखाया था लेकिन इस बार कट किया है बहुत ही फाइन गेंद जाती हुई थर्ड मैन के ऊपर से गेंद चली है सीमा रेखा पार चौका होता है कि एक बड़ा ओवर बनाने के लिए ये तो काम करना पड़ता है सिंगल डबल स्ट्राइक रोटेट कर लीजिए एक आधा बड़ा शॉट आ गया और, और बड़ा बनता है अगर देखिए अपने आप ने अगर एक ही सोच लिया कि नहीं जनाब बड़े ही शॉट खेलेंगे सिंगल डबल लेंगे नहीं तो फिर वो टारगेट आप रख नहीं पाएंगे एक अच्छी रणनीति के साथ में ललित मुसरे खेल रहे एक आक्रमक सोच भी है और सिंगल भी डबल भी लेते नजर आ रहे आज इसका एक आधा सफलता इस समय फिर से बाहर खड़े खड़े सफलता की बात की थी बुल बिल्कुल सामने आई थी वो कहते ना हाथ आया लेकिन मुंह नहीं आया ऐसे कैचेस पकड़ना पड़ेगा अब चांद ज़रूर नज़र आते हैं कैचेस विन मैचेस पकड़ो कैचेस जीतो मैचेस आज नहीं मैच नहीं आज नहीं तो फिर कल लें एक ऐसा क्षण है ऐसा मैदान ये हरा भरा मैदान ग्रास का मैदान अपने आप को वो छलांग पे मजबूर कर लीजिए बड़े यहाँ पर मेंटेन रखिए फिर देखिए मज़ा आता है इस मैदान में खेलने के लिए तीसरा और एक अच्छा बहुत ही अच्छी गेंद थी लेकिन इसको अच्छा ड्राइव देखने मिला है। दूसरा रन लेना चाहते पलट के ललित मोसले बार बार कोशिश कर रहे थे लेकिन इस समय बाल 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 बचे हैं। क्योंकि इसमें कुछ भी हो सकता है खतरा था यहाँ पर थोड़ा सा रिस्क मोल के लिए थी इन्होंने लेकिन भाग्यशाली रहे कि इस पर दो रन ज़रूर लेते हुए क्योंकि स्ट्राइक अपने पास रखना चाहते थे ललित मुस्लम इसीलिए कहते हैं ना प्रॉपर कॉल चाहिए अपने पार्टनर को भरोसे में लीजिए लेकिन यहाँ पर ललित मुसरे थोड़े से मेरे हिसाब से वो बेहतर एफर्ट करने की कोशिश में फंसते फंसे बचे तीन की कहानी ख़त्म तीन के बाद में सोहर की बात करी शोहर में रन आए ग्यारह और तीन की कहानी ख़त्म तीन के चलते चलते बत्तीस रन लगे बोर्ड के ऊपर एक विकेट खोया है वैभव ने वो गोल्डन डक के शिकार बने एकमात्र खिलाड़ी लेकिन ये जोड़ी एक तरफ ललित मुश्रे की बात करेंगे बहुत ही ज़बरदस्त बल्लेबाजी चल रही है मैदान में इनके माध्यम से दूसरी तरफ साहिल एक पार्टनरशिप बनप रही है और बात करेंगे शेखर जादव वाड़े सातारा टीम की तो विकेट चाहिए अगर बड़े स्कोर को रोकना है को तो विकेट चाहिए इसके पहले देखिए तो तिरपन वाला एक छोटा सा टोटल भी बिल्कुल नाक में दम कर दिया था अमरावती की टीम ने लेकिन अंतिम दो छक्के ने बत्तीस रन तीन के बाद में बत्तीस हम जिस तरह से ललित मूसरे नाम भी एक अच्छा बेहतर है लेदर खिलाड़ी है लेकिन उससे अंदाज से खेलते भी नज़र आ रहे हैं अब तक इनके बल्ले से अगर देखें तो तीन चार चौके एक बड़ा हिट भी आ चुका है अब गेंदबाजी में थोड़ा सा बदलाव होता हुआ गेंदबाजी मार पे देखेंगे तो गेंदबाज में आए हैं नीलेष लोंडे

रन पाँच चौके एक छक्का क्या बढ़िया बल्लेबाजी चल रही है एक और मतलब इस समय फिर से कोशिश की थी लेकिन इस बार वो कनेक्शन नहीं है काफ़ी एकरो सिस्टम पर चले गए बार बार होता नहीं है क्योंकि गेंदबाज ने देखा तो पीछे किया लेंथ को थोड़ा सा पीछे रखा ये सही रणनीति है अगर देखिए टर्प विकेट आप खेल रहे हैं जितने सामने गेंद डालेंगे उतनी बल्लेबाज आपकी पिटाई करेंगे वेरिएशन चाहिए गेंद में आपकी हरकत करना चाहिए अगर गेंद हरकत करती है जना आप तो बरकत मिल के रहती है एक और मतवा पहले गेंद में ज़रूर चौका आया था लेकिन दूसरे दो लगातार गेंदे ने नीलेश लोंडे बता रहे जनाब कि मैं भी यहाँ पर खेलने के लिए आया हूँ साहेब जैसे खेलना मेरा खौफ था मेरा सपना था मैं भी आया हूँ मेरे सपने को यूँ आप तोड़ नहीं पाएंगे इसीलिए मैदान में हम आए हैं बोर्ड के ऊपर देखिए तो छत्तीस रन पहले गेंद पे चौका लगातार दो बिंदी गेंदे ये देखिए होता यूँ है कि आपने पहले इसके पहले सिंगल डबल पे निर्भर रहते थे लेकिन आप बड़े शॉट की तलाश में ललित मुसरे खड़े खड़े खेला है शॉट लेकिन खिलाड़ी वहां पर मौजूद है लेकिन फिर से हो गई थोड़ी सी गलती से मिस्टेक और रन आएंगे चार तो बेड़ा होगा पार श्री गौंदा वॉरियर्स का चार रन टीम डॉक्टर रमेश सिदनकर श्री गोंदा वॉरियर्स की तरफ से ललित मुसरे वन मैन आर्मी बिल्कुल सारी जिम्मेदारी जनाब ने ली है अपने कंधों पे और अच्छा बल्लेबाजी भी कर रहे हैं बीच मैदान में ये इस समय पीछा किया था पीछा किया था अंपायर की तरफ नज़र किए अंपायर ने ये कहा हो, होगा अनमल पवार ने ये गेंद बाहर बुलाती है मगर जाने का नहीं चप्पल करते जाएंगे तो फिर अपने आप को मुश्किल में पाएंगे आप कुछ वैसे यहाँ पर लगातार एक तेरी एक मेरे वाली आज गेंदे आठ रन आए हैं अब तक लेकिन शेष इस समय स्लॉट में गेंद डाली है लेकिन इसको पहुंचाना चाहते थे सामने वाले पार्किंग प्लॉट में लेकिन बहुत ही बढ़िया कैच पकड़ा वहां पर तेजस ने पकड़ा तेजस ने कैच ललित मूसरे की कहानी खत्म होती हुई एक बढ़िया पारी इनके माध्यम से देखने मिली अगर देखिए बात करेंगे ललित मूसरे की भाई धन्यवाद खरतर साहेब चषक केवल चांगली स्पर्धा नहीं तर अनेक मान्यवरांना इथे आवर्जून निमंत्रित केलं जातं त्यांचा येथोची सन्मानही केला जातो आणि आज असेच मान्यवर अतिथी या मंचाची शोभा आहेत त्यांच्या आगमनानं स्पर्धेला चार छान लागत आहेत शिवराज ग्रुप मळतचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य कालेदाजी रनवरे आणि शिवराज ग्रुप मळदचे उपाध्यक्ष सन्मान्य अजिंक्यदादा जगताप या दोन्ही अतिथींचं स्वागत आणि सन्मान मंचावरती संपन्न होतोय मी या स्पर्धेचे सर्वे सर्वा संस्थापक सन्माननीय राकेश भैया वाल्मिकी यांना विनंती करतो आपण मंचावर उपस्थित अतिथींना सन्मानित करा सन्माननीय कालिदासजी रनवरे साहेब संस्थापक अध्यक्ष शिवराज ग्रुप मळद यांचं मंचावरती आम्ही मनपूर्वक स्वागत करतो सन्माननीय अजिंक्यदादा जगताप उपाध्यक्ष शिवराज ग्रुप मळद यांचंही मनपूर्वक स्वागत करतो त्यांच्या समवेत आलेल्या अतिथींना विनंती करतो आपण देखील मंचावरती या पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय तर एक अनोखी पद्धत आपण या ठिकाणी अवलंबतोय वापरतोय पाहुण्यांना छोटसं वृक्ष देऊन त्यांचा सन्मान होणार आहे मी राकेश भैयांना विनंती करतो आपण शिवराज ग्रुप मळचे अध्यक्ष सन्माननीय कालिदासजी रणोरे सरांना सन्मानित करा वृक्षवल्ली आम्हा सोयेरे वणचरे ही सुस्वरे आळवीती तुकाराम महाराजांनी अत्यंत सुंदर रचना केलेली आहे आज खरंतर तुकाराम बीज आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा जन्मदिवस आणि एक अतिशय सुंदर असं वृक्ष देऊन पाहुण्यांना सन्मानित करण्यात येते सन्मान्य अजिंक्यदादा जगताप उपाध्यक्ष शिवराज ग्रुप मळद यांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय आ, मी विनंती करतो राकेश भैयांना आपण पाहुण्यांना सन्मानित करा सन्मान चिन्ह आणि वृक्ष असं हे सन्मानाचं स्वरूप आहे अतिथींचा यथोचित सन्मान म्हणजेच साहेब चषक आपलं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो पाहुण्यांना धन्यवाद देतो सन्माननीय अनिलजी पवार यांचाही सन्मान मंचावरती संपन्न होणार आहे मंचावरती उपस्थित अतिथी सन्मान्य अनिलजी पवार यांचा यथोचित या सन्मान संपन्न होतोय पाहुण्यांचं मनापासून स्वागत आणि समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा सलीम भाई आपल्याशी जोडले जात आहेत सुखद सजी बिलकुल देखिए आप सुन रहे थे यहाँ पर अलग देखिए बात करेंगे आप सुन रहे थे इसके पहले बाज़ों के जादूगर कहा जाता है नरेश जी ढोमे सर हमारे साथ में जुड़े हैं उनके साथ में वाइस ऑफ महाराष्ट्र माननीय चंद्रकांत सेट्टी जी भी हमारे साथ में जुड़े हैं इसके ऊपर चर्चे रहेंगे बिल्कुल देखिए बीच मैदान में अगर बात करेंगे तो फिलहाल वाइट गेंद के लिए चेक करते हुए थर्ड अंपायर के रूप में अगर देखिए ऑफिसियली टीम के गप्पार खान सर आप के साथ में जुड़ चुके हैं लेकिन अंदर देखिए मैदान में अनमोल पवार सर चौथा पर व इनका अंपायरिंग करते हुए इस टूर्नामेंट में एम के मान्यता प्राप्त अंपायर आप देख रहे हैं अनमोल पवार सर उनके साथ में बारामती के एक शैलीदार अंपायर हैं ये अलग शैली के लिए पहचाने जाते हैं डांसर डैनी अम्पायर मैदान में कभी कभी ये मैदान में भी हिलते डुलते थोड़ा सा नजर आते हैं लेकिन बीच मैदान में अगर देखिए तो जिसके लिए गए हैं क्या वो सक्सेस यहाँ पर व्यू होगा वाइट रिव्यू अनसक्सेस रहेगा लेकिन बोर्ड पर देखिए तो क्या बेहतर पारी ललित मुझे की जरिए से मिली सोलह तो गेंदों में छत्तीस वाली पारी लेकिन दूसरी तरफ साहिल की बात करेंगे साहिल बहुत सारे गेंदे डॉट खेल रहे हैं सात गेंदे खेलिए तीन रनों पे बल्लेबाजी कर रहे हैं शायद ये इतना बड़ा फॉर्मेट है नहीं आप ज़्यादा वक्त ले सकते हैं छत्तीस गेंदे हैं छत्तीस गेंदे में जितनी ज़्यादा बिंदी गेंदे उतनी टीम को आप प्रेशर में डालेंगे इसी का नाम तो क्रिकेट है हर चुनौती आपको एक तो भारी चुनौती को साध्य करना पड़ता है फिलहाल देखिए चालीस रन के ऊपर देखिए तो चालीस रन लगे ये शायद अंपायर तो जिस तरह से मुस्तैद है उस तरह से मुस्तैद रहेंगे क्योंकि रिव्यू अनसक्सेस हो चुका है इस टूर्नामेंट की अगर बात करेंगे तो बहुत ही बड़ी टूर्नामेंट बड़ी उपलब्धि अब तक देखिए तीन लगातार बैक टू बैक तीन बिंदी गेंदे नाम साहिल क्या किनारा लगाएंगे अपने आप का ये स्वीट साउंड है आवाज बहुत अच्छी आई है और इस गेंद को भेजा है स्टैंड में छह रनों के लिए क्या रही थी नाम साहिल वो किनारे वाला साहिल का किनारा लगाना अब देखिए साहिल रास्ते चलने वाला का नाम साहिल कहते हैं तो ये रास्ता चलना चाहिए क्रिकेट का मैदान हो या जिंदगी का मैदान हो आप हमेशा चलते रह रहना चाहिए हर समय वो चाहे कठिन समस्या हो आपकी जिंदगी की या चाहे फिर अच्छे समय अच्छे हो तो अच्छे के साथ में भी चलिए खराब समय के साथ में अपने आप को समझाइए कि वक्त तो है निकल जाएगा थोड़ा सबर तो कर लीजिए तो देखिए यहाँ से अगर बात करेंगे साहिल की कुछ तो वैसे ही लेकिन यहाँ पर आक्रमण के अब रोक कर सकते हैं छियालीस रन लगे बोर्ड के ऊपर पाँच और मैदान में में अमित बनाम फिर से एक बार साहिल के बीच में मुकाबला एक और मरतबा पहली गेंद की वो वो बेस्ट कॉफी करना चाहते थे लेकिन इस समय देखेंगे तो वो मोमेंट की कमी नज़र आई पैरों में बिल्कुल मोमेंट नहीं है एक और मतबा फिर से एक बार इस बार पढ़ने के बाद में थोड़ा सा आ, थोड़ा घूमी है गेंद और बिल्कुल देखिए पढ़ने के बाद में थोड़ा सा गेंद घूमी जगह पे खेल रहे हैं साहिल कि शायद मेरे समझ से परे बात है कहते हैं हर शॉट के लिए आप बल्ला जोर से घुमा रहे शायद मुश्किल है एक बड़ा हिट भी आया है इसमें छक्का है लेकिन चार बिंदी गेंदे अपने आप को थोड़ा सा समझा लीजिए एक और मतबा इस बार बिड़ाओ के ऊपर से बहुत ज़बरदस्त शॉट खेला इस समय बिल्कुल शॉट के ऊपर मानो मोहर की है साहिल की क्योंकि ये साहिब नजर आ रही है पांच के बाद में पचास रन और दो विकेट के नुकसान पे बहुत जबरदस्त बल्लेबाजी ललित मोसले ने की लेकिन अभी अभी जॉन हो चुके इस हील के साथ में अगर देखेंगे तो कुलदीप डायगर खेड नगरी से बिलोंग करने वाले इनका नाम है कुलदीप इनके नाम में दीप है क्या बल्लेबाजी में भी दीप लगाएंगे इसके ऊपर भी चर्चे रहेंगे लेकिन क्या करेंगे अब गेंदबाजी में निर्णायक पिछला मुकाबला अगर याद करेंगे कल छप्पन रनों का भी डिपेंड हुआ है आज देखेंगे तो तिरपन रन डिपेंड होते नजर आए थे चौवन रन लेकिन अंत में वो दो बड़े शॉट दो बड़े शॉट ने वो पिछले साल की विनर वीन, टीम की विनर टीम अगर देखेंगे बात करेंगे उस टीम को पहले ही लीग में बिल्कुल हार का सामना करना पड़ा है और फिर से एक बार नीलेश छः गेंदे पचास रन लगे बोर्ड कीपर पास के की। बाद में दो विकेट के नुकसान पे ये पीछा जरूर किया था लेकिन अन्मल अन्मल गेंद ऑफ के काफी बाहर और अनमल अनमल पवार सर ने कहा जनाब ये गेंद दोबारा डाल लीजिए दीजिए एक साथ जुड़ रहे हैं इक्यावन रन लगे बोर्ड के ऊपर अंतिम छः स्लॉग ओवर की मैदान में आप देख रहे हैं दो तगड़ी टीमें एक तरफ बात करेंगे शेखर यादव वाड़े सातारा की टीम ये शॉट अगर बहुत ही तगडा उमदा शॉट बिलकुल मिड ऑफ के बगल से मिला मौका और कुलदीप धाई ने जड दिया चौका चारन आप को रोका है रन दूसरा लेना चाहते हैं थोड़ी सी चेष्टा भी करना चाहते थे लेकिन कहते ना जनाब दुर्घटना से देर भली थोड़ा सा अपने आप को नॉन स्ट्राइक भी कुलदीप रायर ने रखना सोचा क्योंकि साहिल भी एक बड़े शॉट इनके पिटारे जहां पर बोर्ड के कीपर लगे अब तक छप्पन दो विकेट के नुकसान पे टीम वॉरियर्स ये पटकी हुई गई थी बहुत ही अच्छी गेंद साहिल से देखिए कुछ मैजिक होते नजर आ रहे हैं शायद जिस वक्त कदम उनकी जब उठते नजर आए उस वक्त अगर लगाते गेंद तो शायद ये कुलदीप धाइक नीचे रहते हैं लेकिन रनआउट की विकेट आती हुई साहिल बहुत सारे बिंदी गेंद इनके माध्यम से देखने मिली अब जा रहे हैं बैक टू पवेलियन और इन आर्मी के अंदर साहिल बैक टू पवेलियन गेंदों में तेरह रन एक चौका एक 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 छक्का उसके अंदर शामिल एक दुक्का एक सिंगल भी शामिल तो चार गेंदे खेले हैं उसके बाद में बहुत सारे गेंदे दस गेंदे बिंदी नजर आई न्यू बैटर बल्लेबाजी करने के लिए नाम इनका रवि है कहानी कितनी दिलचस्प रहेगी इसके ऊपर नजर आएगी लेकिन अंतिम कुछ गेंदे कुलदीप बनाम ये बिल्कुल देखिए अच्छा कनेक्शन लेकिन मिड विकेट में खिलाड़ी डाउन दी बॉल और उसके साथ में मयूरने पकडा क्या आच एक विकेट तू चल मैं आया अब गाना बज रहा है डगआउट मेसी गोंदा वॉरियर्स पक्ष में इस खिलाड़ी को बहुत ही काबिलियत दिखी इस शॉट के अंदर चारण रन पट्टी हुई गेंद थी के बाहर निकल गेंद थी बस उसको नज़ा कर दिखी और बिल्कुल चौका इस के साथ में साठ रन लगे बोर्ड के ऊपर चार विकेट के नुकसान पे एक और मतबाई अच्छी गेंद थी बिल्कुल फुल लेन गेंद थी अच्छा शॉट डिप एक्स्ट्रा कवर खिलाड़ी मौजूद है रन सिंगल या दूसरा रन लेना चाहते हैं खतरा है वहाँ पर लेकिन डा की तरफ रुक गया है जरूर लेकिन शायद एक रन शॉट भी है अब मुश्किलें और गहरी होती जाएंगी यहाँ पर अगर देखेंगे तो एक रन पहले भी शॉट अंपायर का इशारा है शॉर्ट रन फिर भी रन के भी लिए भी चेक कर रहे हैं रन आउट के लिए शायद मुश्किलें है साठ पे धक धक बढ़ चुकी है शायद डीजे मास्टर बजा रहे हैं लेकिन वैसे अमूमन धक धक सी वॉरियर्स के पक्ष में है ही क्योंकि मुकाबला तगड़ा है ये आयोजन तगड़ा है इतने दूर से टीम आए हैं लेकिन ये दूर दराज वाला कहानी बिल्कुल एक तगड़ा मुकाबला मैदान में आप देख रहे हैं साहेब चषक दो और राकेश भैया वाल्मीकि युवा मंच आयोजित ये टूर्नामेंट मोइन बागवान बहुत ही प्रतिभा इनके अंदर काम बहुत बढ़िया किया है लेकिन आप देख रहे हैं साहेब चषक देखिए अभी भी वक्त ले रहे धड़कन तो बिल्कुल बल ये अंतिम गेंद ये थी साठ रन लगे बोर्ड के ऊपर उसके बाद में देखा जाएगा देखिए अंपायर का कॉल आता हुआ एक रन शॉट दूसरी रन के लिए आउट तो अब भागे बस भागम भाग करते नजर आए दोनों बैटर इनके बारे में लाला जी एक ही कह सकते हैं खाया पिया है, कुछ नहीं गला थोड़ा अठाने का अन्य गेंद में बिंदी गेंद आप लिख ही लीजिए विकेट लीजिए देखिए इसके लिए बहुत सारी चर्चा चलती है उम्मीद उम्मीद बरकरार रहते हैं लेकिन अंतिम देखिए सिक्सटी रन सिक्सटी वन अब लक्ष्य रहेगा छत्तीस गेंदे इकसठ रन चाहिए मुकाबला जीतने के लिए एक तगड़ा मुकाबला मैदान में एक तरफ शेखर जादव वाड़े व वा सातारा परिवार गायत्री इलेवन सातारा टीम है तो दूसरी तरफ बात करेंगे डॉक्टर रमेश शिदनकर श्री गंदा वॉरियस की टीम है टॉस तो जीता था फील्ड का फैसला किया था अब साठ है लगे हैं तो इकसठ चाहिए तो प्रदीप नैनित की टीम शायद उम्मीद करेगी कि जल्दी जल्द चेस करे फिलहाल अगर देखेंगे बात करेंगे छत्तीस गेंदे इकसठ चाहिए और बिल्कुल एक तगड़ा मुकाबला तगड़ा आयोजन मैदान में आप देख रहे हैं उमदा काम करते नजर आ रहे इसलिए महत्व नहीं है चौथे पर में नरस जी ढोमेसर हमारे साथ में जुड़े हैं आवाज़ों के जादूगर नाम से जाने जाते हैं अल अलग अलग पहली है इनकी इसलिए इसे पहली सुनने के लिए और मैदान में एक और रंजकदार कहानी सुनने के लिए मैं थोड़ा सा रुकता हूँ आप कहीं मजा आइए सुनते रहिए देखते रहिए साहिब चषक दो हज़ार पर सपने सच होते हैं वो है साहिब चषक दो हज़ार तेईस రోడ్ యూ నరేష్ సార్ थँक्यू थँक यू सलीम भाई थँक्यू आज अत्यंत धमाल दिवस आहे प्रेक्षकांना देखील त्याचा अंदाज आला असेल की आज मॅच कोणत्या असेल कारण पहिली मॅच बघितली अक्षरशः डोळ्याचं पारणं फेडणारा सामना आपण सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना बघितला अमरावती संघाने केलेलं कमबॅक आपण पाहिलं गोलंदाजी विशेषतः समीर जमीर या दोघांनी टाकलेले चेंडू पाहिले त्याच्यानंतर आपण निश्चित संदेश पार्टे ओंकार पोकळे अनुराग मोहिते यांची फलंदाजी बघितली आणि त्यानंतर सुद्धा सामन्यामध्ये उलटफेर सुरू होता खूप चांगली पप्पू आणि त्यांच्या खेळाडूंनी खूप चांगली सुरुवात दिली पण त्यानंतर आपण गोलंदाजी बघितली अक्षरशः बोटावरती नाचवलं आज पुन्हा एकदा या ग्रीन हिरवळीच्या स्टेडियमवरती टर्फ विकेटवरती रोहन खरातनं आणि त्यानंतर सुधीर ताबळेनं टाकलेले चेंडू देखील आपण पाहिले एक अप्रतिम षटक झालं शेवटच्या षटकामध्ये अमित तांबे समोर मात्र बाउन्सर आपण पाहिले आणि त्यानंतर शेवटच्या चे दोन चेंडूवरचे दोन षटकार सुद्धा पाहिले काय होतं निव्वळ ऍक्शन होता तिथे थरार होता तिथे रोमांस होता तिथे आणि क्लायमेक्स काय शानदार झाला म्हणजे अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत आपल्याला कळलं नाही की पुढे काय होणार आहे याशी धमाल मॅच आज आपण अनुभवली आणि आता पुन्हा एकदा तशीच मॅच कुलदीप धायबर गोलंदाजी कुल मार्कवरती बाहेरची कड या स्टेंडू तिथे सीमारेषा पार मिळताय चार चौकारांची माळ गुंफली आज ललितने या मॅच मध्ये तब्बल सहा चौकार एक षटकार ललित मुसळेने ठोकला आणि इथे पाहायचंय आहे खर तर शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता व्यवस्थित रीड केला पूल केला चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पुन्हा एकदा चार धावा लागोपाठचा दुसरा चौकार पहिल्याच षटकामध्ये फलंदाज स्ट्राईक एंड वरती नॉन स्ट्राईक दोघेही पुण्याचे खेळाडू आहेत आज श्रीदत्त परिवार गायत्री इलेव्हन सातारा या संघाकडून खेळताना दमदार सलामी तेजस कडून बाहेरची कड ओ हो, हो इथे चुटला झेल विशेष म्हणजे नायकाने सोडलेला झेल आहे आणि जीवदान या ठिकाणी तेजस शिंदेला प्राप्त होईल आकूट टप्प्याचे चेंडू परतवणं हे निश्चित कठीण जात या अगोदरच्या लढतीमध्ये देखील आम्ही पाहिलं कुलदीप धायबर देखील त्याच प्रकारची गोलंदाजी करत असताना बबन रनौरे समोर एक उंचा पुरा तगडा ताकदवान खेळाडू जे आश्चर्य खर तर प्रभावित ठरलं या अगोदरचा चेंडू पुन्हा शॉर्ट ऑफ लेंथ होता मात्र खाली राहिला अपेक्षित उंची मिळाली नाही तर फलंदाज त्या चेंडूवरती मोठा खरपूस समाचार घेतो हे चित्र आम्ही पाहिले आज तर कुलदीप धायबर समोर यावेळेस बबन आहे बबन रनवरे वा पुन्हा एकदा एक, एक बाउन्सर आपल्याला बघायला मिळतोय बबन रनवरेची खासियत म्हणजे चेंडूचा तो कोथळा बाहेर काढतो इतका कडक शॉर्ट चेंडूवरती खेळतो त्याच्या मध्ये एकदा का चेंडू आला ना की चेंडूला सुद्धा प्रचंड वेदना होत असतील एवढ्या मोठ्या वेदना देतो हातोडा टाकतो चेंडूवरती आज या मैदानामध्ये काय कमाल करेल हे बघायचंय एक मोठे स्ट्रांग अनेक अनेक मोठ्या इनिंग्स आम्ही बबन रनओवरेच्या बघितलेल्या आहेत नेहमी सलामीलाच बबन रनवरे खेळतो आणि अगदी आक्रमकतेनं थैमान घालतो मैदानामध्ये हा कार माजवतो बबन आज मैदानामध्ये काय करेल हे बघायचं एक बाउन्सर एक बाउन्सरची घोषणा केलेली आहे हे अश्र ओ हो हो स्लो वन स्लो वन आणि सुंदर फटका स्टिअर केला चेंडूला बॅकफूट पॉईंटला डीप पॉइंटचा क्षेत्रक्षक तिथे पोहोचतोय दोन धावा बबन रन आपण बघितलं होतं बबन रनआउर या असा मूडमध्ये होता की शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू येईल मी मिड विकेटलाच खेळणार आहे पण किती हुशार गोलंदाज आहे कुलदीप दायबर आपण बघितलं त्यानं बघितलं की बबन तयारीत आहे त्याने स्लोअर वन केला आणि लेंथ टाकला खूप चांगला चेंडू होता पण बबन स्वतः तितकाच हुशार आहे त्यानं व्यवस्थित चेंडूला ढकलून दिलं पुश केलं पॉईंट आणि मध्ये या, या गोष्टी असतात खरं तर तुम्हाला शॉर्ट कन्वर्ट करता आला पाहिजे ओहो हो इते तर मोडली। मदली हो इथे एसटी वाकवली नावे तर एस टी मोडली मधलं मधली एसटी उद्ध्वस्त होईल धक्का बसेल तो पहिला बबन रनवरेबाद बाद श्रीदत्त गायत्री इलेव्हन ला बसलेला पहिला धक्का आहे पहिले दोन चेंडू चौकार होते पण त्यानंतर त्याने कसा बदल केला गोलंदाजीमध्ये आपण पाहिलेला ही ही गंमत असते तर एखाद्या चांगल्या खेळाडूची ओळख असते आणि आज ती ओळख पुन्हा एकदा कुलदीप धायबरने इथे सिद्ध केलेली आहे दोन बाउन्सर टाकले दोन चेंडूवर ते पहिल्या चौकार आले त्यानंतरचे अप्रतिम दोन चेंडू परत एकदा बघायला मिळाले बबन रनवरेला स्लोवर वन टाकला पाचवा चेंडू तिथे दोन धावा आल्या सहावा चेंडू देखील स्लोवर वन होता मात्र सरळ टप्पा पडल्यानंतर खाली राहिला आणि बॅट मध्ये मोठं अंतर होतं खरं तर बबन तिथे तयारीत होता की पहिला बॉल शॉर्ट ऑफ लेन टाकलेला नाही आहे स्लोवर वन टाकलाय दुसरा तर नक्की शॉर्ट ऑफ लेन टाकेल ले। आणि मग त्यानं तो त्या पोझिशनमध्ये होता की त्याला मिडविकेटला खेळायचं होतं मात्र अचानक पुढे चेंडू आला आणि मग फटका एक्झिक्यूट करताना खूप उशीर झाला तोपर्यंत उद्ध्वस्त झाली होती ही गंमत असते खरं तर तुम्ही गोलंदाजाला समजलं नाही पाहिजे की फलंदाज काय करणार आहे फलंदाजाला समजलं नाही पाहिजे की गोलंदाज काय करणार आहे आणि तर इथे होत एकदा सचिन तेंडुलकर खेळत होता सकलेन मुस्ताक गोलंदाजीला आला होता पहिलं षटक टाकत होता सक सकलेन मुस्ताक ओ इथे आकू टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेगला सुंदर फटका मिळतायत सहा धावा सुंदर फटकेबाजी मैदानाच्या चारही बाजूला सभोवताली केलेली टोले जंग फटकेबाजी तेजस शिंदे वीस धावा धाव फलकावरती षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू एकमात्र असा शिलेदार आहे तेजस शिंदे कि तो खेळला पाच चेंडू मात्र तीन चौकार एक षटकार एकोणीस धावा त्यांना आतापर्यंत पाच चेंडू मध्येच धाव फलकावरती लावलेले आहेत आपण चर्चा करत होतो की सचिन तेंडुलकर स्ट्राईक एंडला होता सकलेन मुस्ताक पहिले षटक टाकायला आला सचिन तेंडुलकरनं डान्सिंग डाऊन द विकेट पुढे सरसावत षटकार ठोकला परत एकदा इथे मैदानामध्ये मोठा फटका खेळायचा होता मात्र बसलेला हा प्रयत्न आहे तर सकलेन मुस्ताक दुसरा चेंडू टाकायला आला तेंडुलकर पुन्हा तेंडुलकरने गार्ड घेतला आणि पुन्हा पुढे सरसावत पुन्हा षटकार मारला मॅच संपल्यानंतर निश्चित समालोचकांनी प्रश्न विचारला की तेंडुलकर पहिल्या बॉललाच पुढे फटका खेळत होता दुसऱ्या बॉलला परत तेंडुलकर पुढे आला हे पहिल्यांदाच दिसलं आम्हाला त्यावेळेस तेंडुलकरनं सांगितलं की सकलेन मुस्ताकने कधीच विचार केला नसेल की तेंडुलकर पुढे येऊन खेळेल म्हणून मी पुढच्या बॉलला पहिल्याच बॉलला पुढे येऊन षटकार मारला त्याच्यानंतर मी असा विचार केला की तकलेन परत असा विचार करणार नाही की तेंडुलकर पुढे येणार नाही म्हणून पुढे येणार नाही असाच विचार करणार तो आणि म्हणून मी पुन्हा पुढे येऊन फटका खेळला तर गोलंदाजाच्या मनात काय आहे तो काय करणार आहे हे अगोदर ओळखणं खूप महत्त्वाचं आहे आणि मग फटकेबाजी करायला खूप मजा येते याबरोबरच इथे पाहतो पाहतोय आपण खोलवड टप्प्याचा हा चेंडूता फ्लिक केला एक धाव इथे प्राप्त होणार आहे एका धावेबरोबर धाव फलकावरती बावीस धाव आहेत ट्वेंटी टू ऑन बोर्ड uh, सिद्धांत चव्हाण आपण ताबडतोब या आणि आपलं एटीएम कार्ड घेऊन जालवर टप्प्याचा चेंडू अमित राऊत सरळ बॅटने खेळला पुन्हा एकदा चौकार सिद्धांत चव्हाण आपलं एटीएम कार्ड आमच्याकडे आहे आपण घेऊन जा धावा जावफलकावरती अमित राऊतनं देखील सुंदर फटका इथे खेळला ओ हो हो मिस टाइम शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग डाऊन बॉल आणि ड्रॉप होईल कॅच दान अमित राऊतला दोन धावा माफ करा एकच धाव इथे प्राप्त होणार आहे आणि धावफलकावरती सत्तावीस धावा षटक क्रमांक दोन इथे संपणार आहे चोवीस चेंडू चौतीस धावांची आवश्यकता इथून पुढे सामना जिंकण्यासाठी पहिल्या दोन षटकामध्ये तर संमिश्र खेळ आपल्याला बघायला मिळाला कुलदीप धायबरच्या पहिल्या दोन चेंडूवरती चौकर आल्यानंतर त्याने खूप छान कमबॅक केलं होतं मात्र दुसऱ्या षटकामध्ये इथे रोखू शकलेला नाही पहिल्या चेंडूपासूनच मोठे फटके येत राहिले या षटकामध्ये दोन चौकार एक षटकार षटक मात्र महाग ठरलेला आहे खराब ठरलेला आहे आणि धावफलकावरती या षटकामध्ये तब्बल सोळा धावा प्राप्त होत आहेत आपन शेकर जादा, शेकर जी वाड़े तर बघू शकतो आपण शेखर जाधव शेखरजी जाधव वाढे सातारा यांच्या माध्यमातून श्रीदत्त परिवार गायत्री इलेव्हन सातारा हा संघ स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट होतोय तर त्याचबरोबर डॉक्टर रमेशजी सिदनकर यांच्या माध्यमातून श्रीगोंदा ओरियर्स हा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला आहे श्रीगोंदा ओरियर्सचा टॉस जिंकला होता क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय बरोबर नाही माफ करा श्रीदत्त परिवार गायत्री इलेव्हन वाढे सातारा संघाने टॉस जिंकला होता क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता फलंदाजीसाठी त्यांनी श्रीगोंदा ओरियर्सला निमंत निमंत्रण दिलं होतं आणि श्रीगोंदा ओरियर्सने प्रथम फलंदाजी करत असताना धाव फलकावरती तब्बल साठ धावा नोंदवलं होतं एकसष्ट धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये दाखल झालेला श्रीदत्त परिवार गायत्री इलेवन सातारा हा संघ आपण बघतोय पुण्यातले बरेचसे खेळाडू या संघामध्ये आहेत आज अमरावतीचे विदर्भातून देखील अनेक खेळाडू मैदानामध्ये येत आहेत आणि काय धमाल परफॉर्मन्स त्यांनी केला त्याचबरोबर आज एन बी फाउंडेशन दादा भिंताडे फाउंडेशन ही देखील एक तगडी टीम मैदानामध्ये आहे एकंदरीत आजचा दिवस प्रेक्षकांसाठी अभूतपूर्व असा असणार आहे न भूतो न भविष्य ते असणार आहे आणि पहिल्याच सामन्यातून त्याची प्रचिती आपल्याला आलेली आहे एकदा इथे प्राप्त होईल धाव फलकावरती पुढे एकोणतीस धावा षटक तिसऱ्या मैदानामध्ये सुरू झाले गोलंदाज कुलदीप धायबर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती पहिली नवा चेंडू कुलदीप खूप छान हाताळतोय हरफड मोला खिलाडी चेल खिलाडी <coughs> कुलदीपचा स्लोवर स्लोवर निश्चित पेलणं झेपण हे अनेक खेळाडूंसाठी प्रचंड कठीण गोष्ट ठरू शकते दहा फलकावरती आपल्याला बघायचे धावा तिथेच आहेत एकोणतीस एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बबन रनवरे बाद होणारा फलंदाज आहे एक आक्रमक खेळाडू बबन मोठ्या फटक्यांसाठी निश्चित ओळखला जातो आणि त्यामुळं बाद होण्याची शक्यता तेवढीच वाढते विरेंद्र सहवागला आपण पाहिलं होतं इथे पुन्हा पुन्हा फटका फसलेला आहे इथे क्षेत्ररक्षक यावेळेस खाली आणि अमित राऊत बाद होईल या अगोदर झेल सुटला होता अमित राऊतचा मात्र इथे शॉर्ट फाईन लेगली कोणतीच चूक केली नाही दुसरा घडी गमावला इथे श्रीदत्त परिवार गायत्री इलेव्हन सातारा संघानं एक धाव केवळ प्राप्त होऊ शकते इथे फलंदाज तेजस शिंदे धाव फलक एक ने पुढे पोहोचणार आहे एकतीस धावा बिग प्रसिद्ध खेळाडू प्रथित यश उद्योजक पप्पूशेठ ढवळे यांचं आगमन इथे झालेलं आहे आपलं मनपूर्वक स्वागत राकेश भैया वाल्मिकी युवा मंच अमराई बारामतीच्या वतीनं तीन षटकांचा खेळ संपतोय धाव फलकावरती एकतीस धावा दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये अठरा चेंडू तीस धावांची आवश्यकता आहे त्रिदत्त परिवार गायत्री थ्री इलेवन सातारा ता संघासाठी अर्धा डाव अजून शिल्लक आहे अर्ध्या धावा बनवलेल्या आहेत अर्धा ले 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 अर्धा डाव पूर्ण झालेला आहे तर अर्ध्या धावा धाव फलकावरती आलेले आहेत दोन्ही संघ इथे पराकाष्ठा करतायत प्रयत्नाची पराकाष्ठा शर्थीचे प्रयत्न इथे करतायत निश्चयाचे बळ तुका म्हणे ह्याची फळ असाध्य करीता सायास कारण अभ्यास तुका म्हणे आज तुकाराम महाराजांच्या तर वैकुंठ गमनाचा दिवस आहे मग अशी चुकून माझ्याकडून जयंतीचा उल्लेख झाला होता तुकाराम बीज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरी केली जाते महाराष्ट्रामध्ये खरंतर पुरोगामी विचारांचा एक वारसा निर्माण करणारे अतिशय प्रखर आणि निर्भीड असे संत म्हणजे तुकाराम महाराज जगद्गुरू तुकाराम महाराज त्यांचा गाथा आपल्याला वाचायला आजही उपलब्ध आहे निश्चित प्रकारे त्यांचे अभंग खरंतर मराठीची समृद्धी तुकाराम महाराजांनी निर्माण केलेली आहे पूजा इष्ठच्या बाहेर टाकलेला चेंडू अनिष्ट प्रथांवरती रूढींवरती परंपरांवरती हल्ला केला तुकाराम महाराजांनी वेदांचा तू अर्थ अम्माशी टावा येरांनी वाहवा भार माथा असंही तुकाराम महाराज म्हणतात दरम्यान जाऊ मैदानामध्ये जिथे मॅच सुरू ओहो वॉट अ बॉल फुलर लेनचा चेंडू उजव्या इष्टच्या बाहेर टाकलेला यॉर्कर इथे कोणतीच संधी नव्हती फलंदाजाला धाव फलकावरती आपण बघणार आहोत धावायत एकतीस षटक क्रमांक तीस चौथ मैदानामध्ये सुरू आहे साहिल पहिले दोन्ही चेंडू निर्धाव आहे तेजस शिंदे आणि प्रदीप न्यायनिधी ही जोडी मैदानामध्ये तेजस शिंदे समोर सलामीला फलंदाज चौकार षटकारांची सरबत्ती मात्र या षटकामध्ये पूर्ण जखडून टाकलं इथे गोलंदाज साहिल न लाँग मिड विकेटला चेंडू दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फेक फेक ते टेस्टांवरती आणि प्रदीप न्यायनीत बाद

आहे की युद्ध आपल्या ताब्यात घ्यायचं आणि जिंकून द्यायचं मयूर कारंडे नवीन फलंदाज तेजस शिंदे बरोबर फलंदाजीसाठी दाखल तर गोलंदाजी मार्ग वरती साहिल या षटकामध्ये एकच धाव केवळ प्राप्त झालेले लोवर फुलटॉस होता सरळ बॅट न खेळला तिथे चेंडू लॉंगॉनला एकच धाव प्राप्त होऊ शकेल तेजस शिंदेला या षटकामध्ये धाव अडवलेल्या आहेत पहिल्या तीन षटकामध्ये धावा ज्या प्राप्त होत्या तर अर्थात पहिली दोन षटका अत्यंत खराब होती तिथे सत्तावीस धावा आल्या होत्या विजयाच्या वाटेवरती अग्रेसर होता मात्र कुलदीप ढायबरनं दुसरं षटक टाकलं तिथे केवळ चार धावा खर्च केल्या एक गडी देखील बाद केला पुन्हा साहिल आला साहिलनं त्याचाच वारसा पुढे चालवलेला आहे माझ्या विठोबाशी मिरासिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा असं तुकाराम महाराज म्हणतात वडिलांचा वारसा आहे मला पांडुरंगाची सेवा करण्याचा इथे सुद्धा कुलदीप धायबरचा वारसा पुढे घेऊन आलेला आहे तो साहिल धावा रोखल्या होता कुलदीप धायबरनं आणि इथे साहिल कि न सुद्धा त्याचाच कित्ता गिरवलाय वारसा म्हणजे काय की कित्ता गिरवणे वडिलांचा मुलानं मुलाचा त्याच्या मुलानं नातवानं इथे धावफलकावरती असतील धावा तेहतीस विजयासाठी अजूनही अठ्ठावीस धावांची आवश्यकता आहे चौदा चेंडू अठ्ठावीस धावा अशा परिस्थितीमध्ये मॅच आपण बघू शकतो स्ट्राइक एंड वरती बघायला मिळेल आपल्याला मयूर कारंडे मयूर सहा फटका टाइम शॉट आहे स्क्वेअर लेग चा क्षेत्रक्षक मागे चेंडू पर्यंत पोहोचेल दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि वेगात या दोन धावा दोन धावांबरोबर धाव फलक पुढे पोहोचणार आहे तेहतीस वरून पस्तीस वरून वरून पस्तीस धावा थर्ट फायव्ह रन्स बोर्ड अमरावती संगणायक विनंती असेल आपण टॉससाठी अमरावती संगणायक आपण टॉस साठी तयार टू कॉमेंट बॉक्स अमरावती संगणायक थँक यू भाई पस्तीस धावा धाव या षटकातील एक चेंडू कदाचित शिल्लक असावा यस आणि केवळ चार धावा या षटकामध्ये मयूर ऑन परत एकदा मिस टाइम इथे क्षेत्रक्षक मात्र मागे आहे तिथेच फटका दोन धावा इथे प्राप्त होतात का हे बघायचंय आणि होतील त्या दोन धावांबरोबरच बरोबरच धावफलकावरती असतील सदो तीस धावा थर्टी सेवन रन ऑन बोर्ड लॉस ऑफ थ्री विकेट तर दोन षटकांचा खेळ इथे शिल्लक आहे बारा चेंडू आणि विजयासाठी चोवीस धावांची गरज आहे पहिल्या दोन षटकामध्ये सगळं व्यवस्थित सुरू होतं काही अडचण नव्हती मात्र त्यानंतर आपण पाहत होतो ना दोन हजार अठरा खूप चांगलं गेलं होतं एकोणीस आपण मस्तपैकी सुरू करणार होतो खूप छान सगळं काही चाललं होतं अचानक कोरोना आला सगळी घडी विस्कळीत झाली अनेक लोकांचे रोजगार गेले अनेक लोकांना परत आपल्या मातृभूमीकडे जात असताना प्रचंड यातना सहन कराव्या लागल्या जी परिस्थिती कधी कुठल्या पिढ्यांनी बघितलीच नव्हती अशी परिस्थिती आपल्या समोर आली याही परिस्थितीतून ताऊन सुलाखून आम्ही पुन्हा बाहेर पडलो आज सुद्धा तसंच बघायला मिळतंय पहिली दोन षटक चांगली चालली होती सगळ्यांनी स्वप्न बघितली होती की आता पुढे जाऊन हे करू ते करू आपण इथे घर बांधू इथे ही गाडी घेऊ इथे अजून काय करू असं सगळं ठरलं होतं मात्र दोन वर्ष त्या दोन हजार वीस ला सगळी स्वप्नांचा चक्काचूर झाला जगण्यासाठी माणसं धडपड करायला लागली इथे तशीच परिस्थिती आहे आता काय होणार पुढे दोन षटकांचा एक असा स्पेल होता इथे जे पहिलं कुलदीपन टाकलं होतं त्यानंतर साहिल ने टाकलं या दोन षटकामध्ये फक्त दहा धावा आल्या आणि घडी सुद्धा दोन गमावलेत अनेक साथीदार आम्ही या दोन वर्षांमध्ये गमावलेले आहेत आमच्या समोर चालणारी बोलणारी माणसं आम्ही गमावलेली आहेत यावेळेस अॅक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता इथे तेजस शिंदेचा सलामीचा फलंदाज आतापर्यंत खेळपट्टीवरती नांगर टाकून उभा येतो थो, मांड ठोकून उभा येतो आता पाहायचं घोड्याला टाच कधी मारणार तो आणि घोडा भरधाव कधी सोडणार तो हे बघायचं खरं तर सुरुवातीलाच त्याने खूप छान सुरुवात केली होती चौकार षटकार खेळले होते खूप चांगल्या पद्धतीने आपल्या संघाला आणलं होतं पुढे मात्र मधल्या काळामध्ये जो कुलदीप आणि साईल या दोघांनी जो झपाटा दिला आणि त्यातून आता परत एकदा पर सावरावं लागेल कुलदीपचे दोन षटकांचा कोटा संपलेला आहे मात्र साहिल अजून एका षटकासाठी येऊ शकतो अत्यंत खुबीनं संगण त्याला पाचव्या चौथ्या षटकामध्ये वापरलेला आहे एक ऑप्शन तयार करून ठेवला शेवटच्या षटकासाठी मात्र इथे वैभव गोलंदाजी मार्कवरती डाव्या हाताने ओव्हर द विकेट यावेळेस स्वीपचा जबरदस्त तडाखा नो बॉल आणि षटकार सात धावा इथे पुढचा बॉल फ्री हिट असेल मोठी चूक असे होणार आहे इथे एकतर प्रतिस्पर्धी संघाला तुम्ही रोखलो तर अशा परिस्थितीमध्ये एखादी छोटी चूक सुद्धा ही पकड सैल करू शकते स्क्वेअर लेगला तीन शेतरक्षक होते आणि त्यामुळंच हा फटका बसलेला आहे काळजी घ्यावी लागते ज्यावेळेस लेफ्ट हँडेड राईट हँडेड कॉम्बिनेशन असतं उजव्या आताचा फलंदाज खेळत असतो त्यावेळेस तुमचं क्षेत्ररक्षक निश्चित तुम्ही तीन क्षेत्ररक्षक त्याच्या पॉईंटला पुढच्या बाजूला असतात मात्र त्यावेळेस लेफ्ट हँडेड आल्यानंतर तुम्हाला बदल करावा लागतो चेंडू आकाशामध्ये इथे उंची निश्चित प्राप्त होते परंतु शेतरक्षकानं टप्पा पडून अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे मयूर कारंडेला दोन धावा इथे प्राप्त होतील सत्तेचाळीस धावा धाव फलकावरती मयूर कारंडे मला वाटतंय तिथेच त्याच पोझिशनला तीन वेळा झेल उडालेला आहे तीन वेळा आणि तरी देखील शेतरक्षकाच्या पोझिशन मध्ये बिलकुलही बदल केलेला नाहीये छोट्या छोट्या गोष्टी असतात क्रिकेटमध्ये आपण बघत असतो एखादा फलंदाज काय खेळतोय त्याचा रिदम आहे की नाही हे हे महत्वाचं आहे महेंद्रसिंह धोनी ज्यावेळेस ज्येष्ठांच्या पाठीमागे काम करतो ना त्यावेळेस सांग तो सांगतो गोलंदाजांना की त्याचा पाय लटपटत आहे तेवढा कॉन्फिडन्स नाहीये तू बिंदास तिथे बॉल टाक तिथे बॉल टाक तर या गोष्टी हे निरीक्षण असतं ज्येष्ठ निरीक्षण असतं ओ हो हो खराब चेंडूचा खरपूर समाचार लॉंग लेगला चढवलाय शानदार षटकार Bizə şindeyiz diman. Bakla आपण मगे मग म्हटलं होतं ना की मध्ये दोन वर्ष कोरोनाची होती अवघड होती आ, ही दोन षटकं तशीच होती आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा चांगलं षटक आलंय चेंडू उंच आकाशामध्ये वॉट अ कॅच वॉट अ वंडरफुल कॅच किती लांबून तो आला चेंडूवरती नजर कायम ठेवली अखेर तेजस शिंदे नावाचा सूर्य इथे मावळतोय आता मावळतोय मध्यान्नी वरती मावळला धक्का बसेल तो चौथा चार गडी बाद धाव फलकावरती आहेत त्या चौपन्न धावा विजयाचं समीकरण आपण या ठिकाणी परत एकदा साईडला जे बसलेले पब्लिक आहेत विनंती असेल आपण गॅलरीमध्ये बसून घ्यायचंय हा शेवटचा कॉल असेल तुम्हाला डीजेच्या शेजारी बसलेले खेळाडू सोडून पब्लिक चला गॅलरीमध्ये बसून घ्या ओ टू कॉमेंट बॉक्स सात चेंडू सात धावा Uh, सात चेंडू सात धावा अशा परिस्थितीमध्ये मॅच आहे उलट फेर उल्था पालत ही आम्ही बघत असतो इथे uh, क्रिकेटच्या मॅचच्या निमित्तानं आणि पहा गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा वैभव तर स्ट्राईक एंडवरती फलंदाज ओ हो हो, हो इथे सामना अक्षरशः बिघडून टाकलाय रिव्हर्स पूलचा पॉवरफुल षटकार लेवलमध्ये येते स्कोअर मात्र पाचव्या षटकामध्ये तर गोलंदाज आता कोण येणार आहे हे बघायचं आहे कुलदीप धायबरची दोन षटकं आपण पाहिली आकाशचं एक षटक साहिलचं एक षटक वैभवचं एक षटक आणि आता शेवटचं षटक गोलंदाज गोलंदाज रवी सहा चेंडू आणि एका धावेची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी मयूर कारंडे स्ट्राईक एंडवरती आणि या चेंडूला मयूरनं बिरकावला स्क्वेअर लेगला तिथे मिळणार आहे चार धावा जिंकला सामना श्रीदत्त परिवार गायत्री इलेव्हन वाढे सातारा संघाचा शानदार विजय विजय संघाचा आम्ही अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर नाउमेद उमेद नद हो न होता डॉक्टर रमेश शिदनकर यांचा श्रीगोंदा ओरियर संघाला पुढच्या सामन्यासाठी भरपूर शुभेच्छा देतो डॉन आपली टीम घेऊन तयार राहा सेक हँड करा आणि टॉसला लगेच जा किंवा टॉसला येताना आपण सेक हँडला तुम्हाला परवानगी देतो आपण नका जाऊ बाकीच्या खेळाडूंना पाठवा टॉससाठी टॉस बॉक्समध्ये या चला टीम अमरावती सोनी इलेवन अमरावती त्वरित या ठिकाणी आलेले आहेत